काहीपेक्षा महत्त्वाचं सगळेजण एकत्र वर जाऊन आलो आहेत देवळात. सो इट वॉज लाईक एक छान मज्जा आली. खूप जुने काही मित्रमंडळी भेटले जे त्यानिमित्तानं भेटले, चालता चालता वर जाईपर्यंत गप्पा झाल्या. ऑलरेडी मला जे हवं होतं ह्या मालिकेच्या निमित्ताने देवीने मला दिलेलं आहे, एक छान वेगळं मायथोलॉजिकल कॅरेक्टर करायची इच्छा होती आणि ती संधी या मालिकेच्या निमित्ताने मला मिळाली आहे. कुठं बाहेर आम्ही शूटिंग करतो आहे आणि लोकं जमले आहेत, तर मी जेव्हा त्या देवीच्या गेटअपमध्ये वॅनिटीतनं बाहेर आले तर तिथं जेवढे जमले होते, म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयस्कर बायकांपर्यंत सगळ्यांनी वाकून वगैरे नमस्कार केला. सो ये आली मंजू, आली मंजू, आली सेटवरती. आता जेव्हा मी येते तेव्हा अरे देवी आ गई, अरे मा आ गई, मा आ गई. सो सगळ्यांचं असं किंवा आई आल्या, आई आल्या, एक वेगळाच दृष्टिकोन आहे सगळ्यांचाच. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते आहे मराठी चस्कावर. आशीर्वाद तुझा एकविरा आई ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि एकविरा आईच्या भूमिकेत पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी पार पाडणार आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ. मयुरी, कशी आहेस? मस्त मस्त मजेत. गड चढला आहेस आज, एवढ्या मोठ्या याच्यावर लॉन्च झालं आहे सिरियलचं. मालिकेचं लॉन्च हे पहिल्यांदाच पाहायला मिळतं कधीतरी. काय वाटतं तुला एवढा मोठा गड चढून पुन्हा एकदा असा सगळा सुंदर लॉन्च झाल्यानंतर? खूप छान वाटतं आहे. म्हणजे म्हणजे जसं तू म्हणलीस की फिल्म्सच्या वगैरे होतात अशा लॉन्च पार्टी किंवा काय म्हणता येईल प्रेस कॉन्फरन्स, तर हे या मालिकेच्या निमित्तानं अनुभवायला मिळतं आहे. आणि अर्थात थँक्स टू सोनी, सोनीने हा सगळं एक घाड घातलं आहे की कारण आपण वेगवेगळ्या स्तरांवरती किंवा कुठेतरी इव्हेंट्सला भेटत असतो, पण सगळेच पत्रकार मंडळी, आपली मित्रमंडळी एकत्र आली आहेत एकाच ठिकाणी. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं सगळेजण एकत्र वर जाऊन आलो आहेत देवळात. सो इट वॉज लाईक एक छान मज्जा आली. खूप जुने काही मित्रमंडळी भेटले जे त्यानिमित्तानं भेटले, चालता चालता वर जाईपर्यंत गप्पा झाल्या, छान दर्शन झालं. आणि मग आता इथं येऊन आपला हा सगळा कार्यक्रम आहे, तुम्ही टायटल सॉन्ग ऐकलं, सो एकंदरीत हा कार्यक्रम खूप छान झाला आहे, खूप छान अनुभव आहे. आई एकविराकडे काय साकडं मागितलं आहेस वरती जाऊन? मी काय साकडं मागू, मी खरं तर साकडं मागण्यापेक्षा मी धन्यवाद म्हणायला गेले होते, कारण ऑलरेडी मला जे हवं होतं ह्या मालिकेच्या निमित्ताने देवीने मला दिलेलं आहे, एक छान वेगळं मायथोलॉजिकल कॅरेक्टर करायची इच्छा होती आणि ती संधी या मालिकेच्या निमित्ताने मला मिळाली आहे. त्यामुळे खरं तर आज मी साकडं घालायला नाही तर मी धन्यवाद म्हणायला गेले होते. आणि आईचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू देत एवढंच मागणं आहे माझं. चिन्मयदादा आणि निकपालदादा यांची मालिका आहे, काय सांगशील जेव्हा विचारलं गेलं तुला मालिकेबद्दल, शिवाय एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर होणार होती? मग अर्थातच अभिनेत्री म्हणून वेगवेगळं करावं, काहीतरी वेगळ्या रूपात लोकांना भेटावं अशी इच्छा असतेच. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा ही मालिका माझ्या वाटेला आली त्यावेळी अर्थात आनंद झाला. आणि त्याचबरोबर ते जबाबदारीची जाणीवही झाली की हे आता सोपं नाही आहे. म्हणजे बाकी कॅरेक्टर्स करताना तेही सोपं असतं असं मी नाही म्हणणार, पण तुम्हाला बऱ्यापैकी एक फ्रीडम असतं वागण्या बोलण्याचं. किंवा इथं एक देवीचं कॅरेक्टर तुम्ही जेव्हा करताय तेव्हा ऑलरेडी लाखो लोकांच्या भक्तांच्या भावना जोडलेल्या असतात त्याच्याशी. सो कुठेही आपल्या वागण्या बोलण्यात पेहरावात असं काही घडू नये की ज्याच्याने भक्तांच्या भावना दुखावल्या जातील, ह्याची एक सतत जाणीव आणि ती जबाबदारी आहे. खरंच ही जबाबदारी खरंच मोठी असते, ती पेलण्यासाठी म्हणजे सुरू झाले हे सगळं वागण्या बोलण्यातून किती बदललं आहे आता मयुरीपासून ते सगळं आहे बऱ्यापैकी. म्हणजे मी आत्ताच्या आत्ता असं झालं की शूटिंगला कुठं बाहेर आम्ही शूटिंग करतो आहे आणि लोकं जमले आहेत, तर मी जेव्हा त्या देवीच्या गेटअपमध्ये वॅनिटीतनं बाहेर आले तर तिथं जेवढे जमले होते, म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयस्कर बायकांपर्यंत सगळ्यांनी वाकून वगैरे नमस्कार केला. सो आपल्याला मलाच ते दडपण यायला लागलं की एक एखादी वृद्ध महिला आपल्याला वाकून नमस्कार करते, पण त्या क्षणापुरती त्यांच्यासाठी ती मयुरी नसते, त्यांच्यासाठी ती एकविरा आई असते आणि त्याचा रिस्पेक्ट आपण करायला पाहिजे. सो अर्थातच तीच मी जे म्हणत होते की जबाबदारी फार मोठी आहे. बरं, या सगळ्या रूपात तू स्वतःला जेव्हा पाहिलंस आरशात, काय प्रतिक्रिया होती मयुरीची स्वतः? खूप छान. म्हणजे आणि मोर देन अख्खं ते साडी आणि दागिन्यांपेक्षा जेव्हा ते मळवट भरलं ना त्याच्यानंतर एक वेगळीच एनर्जी जाणवते, स्वतःलाही जाणवते, लोकांनाही जाणवते, आजूबाजूच्यांना, कारण ती पॉझिटिव्हिटी आहे त्या हळदी कुंकवाच्या मळवटामध्ये. आणि मलाच असं नाही, एकंदरीत सेटवर असती मग एनर्जी एक वेगळी एनर्जी येते. म्हणजे आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जेव्हा मी सेटवरती यायचे तेव्हा त्या कॅरेक्टरच्या नावाने लोक म्हणायचे की अरे
ये आली मंजू आली सेटवरती आता जेव्हा मी येते तेव्हा अरे देवी आ गई अरे माँ आ गई माँ आ गई सो सगळ्यांचं असं किंवा आई आल्या एक वेगळाच दृष्टिकोन आहे सगळ्यांचाच सो छान छान वाटतं आहे खरंच इतकी सुंदर आणि छान भूमिका छान मालिकेची कास्ट आहे खूप खूप शुभेच्छा जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील जे मयुरीचे प्रेक्षक चाहते आहेत खरे मी एवढं सांगेन की आज सगळ्यात माझ्या वेगवेगळ्या भूमिकांवरती मालिकांवरती तुम्ही भरभरून प्रेम केलं आहेत आणि यावेळी एक नवीन प्रयोग करून बघते नवीन भूमिकेत तुमच्या भेटीला येते आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेच्या निमित्ताने एकवीरामातेच्या रूपात मी तुमच्या भेटीला येणार आहे सो या मालिकेवर आणि या भूमिकेवरही तेवढंच आणि तसंच प्रेम करा थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी थँक्यू सो मच